CNBC has especially arranged for our field marketing officers, our stakeholders, dealers, and farmers on RCF products with emphasis on our R&D bio-agro products, and along with this, an overview of the city compost fertilizers with special emphasis on government policies and RCF contribution. And to deliver the inputs on these topics, we have our very own internal experts, our RCF employees, who are faculties for today's sessions. We have Mr. Sri Srinivas Kare, sir, Chief Manager of Import, Export and Trading. A very warm welcome to you, Kare, sir. And along with this, we have another faculty, another eminent faculty, Dr. Mrs. Archana Kale, Senior Manager, R&D, Bio Research and Agro Research. सर्वात प्रथम मला आणखीन सांगण्यात चांगलं वाटतं आहे की अनायसा राज्यात महाराष्ट्र सरकार कृषी दिनानिमित्त 1 ते 7 जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा करत आहे. आज आहे 7 जुलै. सप्ताह समाप्ती निमित्त आरसीएफ किसान मंचच्या माध्यमातून आरसीएफ सीएमबीसी तर्फे एस्पेशली शेतकरी व आपले स्टेक होल्डर्स, डीलर्स तसेच मार्केटिंग स्टाफ यांच्यासाठी आरसीएफच्या विविध प्रोडक्ट व कंपोस्ट खताचे शेतीसाठी असलेले महत्व विशद करण्यासाठी हा वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जुळवत कृषी संजीवनी सप्ताह निमित्त महाराष्ट्र कृषी विभाग यांच्या उमेद अभियान अंतर्गत आरसीएफने सुद्धा एक पाऊल पुढे टाकून शेतकऱ्यांसाठी संवाद व माहितीची देवणघेवण यासाठी किसान केअरच्या नावाने लिंक ओपन करत आहोत. ही लिंक आपण आपल्या आयटी डिपार्टमेंटच्या सहाय्याने बनवली आहे. आय वुड नाव रिक्वेस्ट मिस्टर जशन कौशल, डेप्युटी मॅनेजर आयटी, टू प्रोव्हाइड अस इन्फॉर्मेशन अबाउट द लिंक किसान केअर विच इज अवेलेबल ऑन आवर आरसीएफ www.rcflpd.com इंटरनेट वेर वी कॅन गो टू द पोर्टल सेक्शन अँड डाउनलोड द ऍप. जशन, अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू. Thank you, ma'am. For initiating this app for our kisan, for our farmers and dealers. So over to you to just give us a brief outlook on how to download the app and some information about the app. Okay. Good afternoon to all of you. I'll just share my screen. I have just 2 slides PPT to show. So this is. I hope everyone is able to. See the hello. Yeah, we are able to see your screen. ये किसान केयर करके हमने एक ऐप बनाया है जो कि जिसमें कुछ भी ऑथेंटिकेशन या लॉग इन करने की जरूरत नहीं है. सिंपल फार्मर्स को, डीलर्स को जो भी इंफॉर्मेशन आरसीएफ शेयर करेगी वो इस ऐप के थ्रू मिल जाएगी. बहुत ही सिंपल सा एक छोटा सा ऐप बनाया है सबके लिए. वो आप वेबसाइट में जाके, हमारा जो वेबसाइट है www.rcflpd.com, उस पे जाना है. मैं वो भी आपको दिखा देता हूं तो आप सबको काफी इजी होगा कि उसको कैसे करना है. सो ये आरसीएफ की वेबसाइट पे जाना है. जब आप आरसीएफ की वेबसाइट पे जाएंगे तो यहाँ पे आपको एक पोर्टल सेक्शन दिखेगा. पोर्टल सेक्शंस में जाने के बाद आप सभी, लाइक हम सभी आरसीएफ के एम्प्लॉयज हो या बाहर के स्टेक होल्डर्स हो, डीलर्स हो, फार्मर्स हो, वो इस पे क्लिक करेंगे तो एक फाइल डाउनलोड हो जाएगी. वो फाइल जो रहेगी, ये एपीके फाइल जो रहेगी, जो एंड्रॉइड में चलती है, एंड्रॉइड में एप्लीकेशंस जो हम एप्स बनाते हैं उसमें चलती है, तो ये फाइल आपके मोबाइल पे डाउनलोड हो जाएगी. आप इसको इंस्टॉल करेंगे. इंस्टॉल करने के बाद जैसा आप व्हाट्सएप रहता है वैसा ही ऐप आपके फोन में बन जाएगा. आप उस ऐप को ओपन करेंगे. आपको ये स्लाइड दिख रही है सब? क्या सभी को ये स्लाइड दिख रही है? यस यस, वी कैन सी इट जशन. ओके, तो आप जब इस ऐप को ओपन करेंगे तो आपको ये किसान केयर करके जो भी इसके अंदर हम डेटा डालेंगे, आर्टिकल्स डालेंगे, जो भी हम आरसीएफ, ऐसा आरसीएफ हम हमारे
डीलर्स के साथ, फार्मर्स के साथ शेयर करना चाहते हैं इंफॉर्मेशन, वो हम यहाँ पे डालते जाएंगे और उनको इजिली ये मिलता जाएगा। और इसको हम जैसा कि हमने एज आरसीएफ प्लान किया हुआ है कि सीएमडीसी के साथ मिलके इसका इसके नए नए आर्टिकल्स हम इसमें लाते रहेंगे, जो भी इंफॉर्मेशन हमको शेयर करनी होगी वो हम इस ऐप के थ्रू शेयर करते जाएंगे। आई अगेन मैम आई हैंड इट ओवर टू यू। ओके थैंक यू सो मच। थैंक यू जशन एंड वी लुक फॉरवर्ड फॉर योर पार्टिसिपेशन एंड हेल्पिंग अस in the coming future so that the app is functional very nicely. So moving ahead, we are happy to announce that this app has been launched for our farmers and dealers, wherein CMDC HRD will be putting in a lot of information which is which will be useful to all the farmers and dealers. Thank you Jashan and the IT team. I also would like to pleasure in announcing that CMDC had invited suggestions for innovations in learning and development and upskilling of employees, and through this drive we received this input from our marketing team, and they had given us a feedback and a request to organize webinars for marketing field force related to our product range from R&D. So with this we realized this request and we thought of launching this program for basically of our marketing staff. And along with that, I also would like to share that I personally had an opportunity to visit the Nagpur marketing office. Under the HRD Aapke Dwar, we had organized a training program wherein the field staff of Amravati as well as Nagpur were present there. And during that HRD Aapke Dwar, we also received feedback that the marketing team required an inputs about the latest products, which makes it easier for them to convince the dealers and the farmers. And if having a product knowledge, it makes them easier to sell the product to our dealers. So with this objective in mind, we launched this today's webinar so that we would give the upfront knowledge about the latest products in association with Dr. Archana Kale. And along with that, we also realized that the city compost fertilizers is also a huge area where product knowledge is required. So for this, we have with us Sri Srinivas Kale sir, who will be briefing us. So the layout of the program will be, to start with, we will have Dr. Archana Kale with us, wherein she will brief us about the products for a span of around 1 hour. Later on, followed with Mr. Srinivas Kale's session on the city compost fertilizers. And after that, we will have a question and answer sessions of 15 minutes. Whoever has any question can please post it in the chat box. We will answer to all the queries and questions at the end of the webinar. So we take the pleasure in inviting our first faculty for today, that is Dr. Mrs. Archana Kale, Senior Manager R&D. Just would like to give a small introduction about Dr. Archana Kale. She's a Senior Manager R&D Bio Agro Department at RCF. In the long association with RCF Limited, she has worked in many different areas of research spanning from soil conditioner to nanotechnology. Her major contribution has been in the inception of biofertilizer unit and later expansion of the same, the replacement of ancient biofertilizer production technology by liquid fermentation process has passed RCF the most prestigious Fertilizer Association of India Award of Excellence in Biofertilizers. She, along with the team, was successful in filing 2 patents in the field of nanotechnology application to agriculture, commercialization of new products, water pH balancer, organic growth stimulant, and silicon fertilizer are another few feathers in her cap. She is also a recipient of few national and international publications, most notably the paper in the field of nanotechnology applications to agriculture presented by her at an international conference at Florida. Dr. Kale is socially involved with 2 NGOs and also is a member of the Women's Cell. And she is also a recipient of this award from the Standing Committee of Public Enterprises Scope, where it was received with the hands of Honorable Sri Narendra Modi ji. And also the recipient of the Institute of Public Enterprise and Indian Institute of Industrial Engineering Award has been bestowed on her. The recent and most important contribution by her team is the launch of 2 products, that is organic growth stimulant and soluble silicon fertilizers. So today she will be giving an overview of the 6 products, which is Biola, Microla, organic growth stimulant, soluble silicon fertilizer, the water pH balancer, and Sujala. So with this brief introduction, I once again welcome Dr. Archana Kale, and over to you, Dr. Archana Kale, to brief us about the products.
प्रेजेंटेशन ये ना ये नमस्ते, माझा आवाज ऐकू येतोय सर? इट्स ऑडिबल राइट? यस, वी कैन हियर यू. अ व्हेरी वॉर्म वेलकम. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या सेशन मध्ये. अँड आय एम रिअली थँकफुल टू शगत सोनवणे सर हू केम अप विथ दिस आयडिया ऑफ वेबिनार and presenting the R&D products to the employees as well as to the dealers and the farmers. Actually, the role of R&D in RCF is pretty big. We are trying to do small things that can improve the lives of farmers, and in this in the work that we are carrying out, the important role is in the farmers field trials that we are conducting with the new products, also exploring new horizons. See, we are like developing new products, new niche products, I would say. And the most important now, I think, that we have started working in the field of nanotechnology, and this nanotechnology has a great potential to revolutionize the agriculture scenario. Basically, working in the integrated nutrient management system is our first priority, and keeping this in mind and the policies that are given by the government of India time to time. So based on these policies, we have tried to make some products, and some of them have been commercialized successfully. Some are still there with us. So working towards the integrated nutrient management system is one important point that R&D is doing. The rest is like publications. See, whatever work we are carrying out, whatever research we are doing, we are doing the publications, and this enriches the organization as well as the individuals. In patent filing, ठीक आहे, नाउ आई विल गो स्लाइड लाइक ओके. जस्ट टू टेल यू अबाउट द आरएनडी डिटेल्स, बेसिकली आवर रिसर्च एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट इज रिकॉग्नाइज्ड बाय द साइंस एंड इंडस्ट्रियल रिसर्च न्यू दिल्ली डीएसटी. आवर लेबोरेटरी इज ऑल्सो अक्रेडिटेड बाय एनएबीएल, दैट इज नेशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग कैलिब्रेशन लेबोरेटरीज. We have a integrated management system ISO 9001:2015, and we have a R&D policy that is being followed. In the area of patents, we have 7 registered patents, and we have 3 patents that are under review, and these patents are in the field of nanotechnology, all 3 of them. Telling you about R&D, we have the coveted FAI awards in the year 2012, 13, and 2016-17 for excellence in biofertilizers. We also got the best paper presentation award at Biotechnology for Better Tomorrow at Florida. The innovation award for new product Geola by FICCI was another one important achievement by R&D. These are a few significant achievements we have done. Very important paper based on the applications of nanotechnology to fertilizers was presented at International Conference Nano France in 2017, and this paper was based on the patent that we had registered, we had applied for in the year 2016.
another new product, that is water pH balancer. We could launch it in the year 2018-19. And this water pH balancer was different than the fertilizers. It was not directly, it is not a direct fertilizer product. But still looking at the requirement of the farmers, we have launched this product. And the other two products that we could do in the year 2019 and 20 was the organic growth stimulant, which is a range of the plant growth regulators. And the next is the silicon-based fertilizer, that is the soluble silicon fertilizer. Apart from all these achievements, we have a very successful, we have taken successful trials with Indian Council of Agriculture Research, Indian Agriculture Research Institute, IARI, New Delhi, Pusa. We have done two years trial with nano fertilizers that were developed in-house. So these trials were taken on wheat and rice system, cropping system. And incidentally, by the along with the reduction of fertilizers, we could achieve a very good yield increase in rice and wheat, both around say 27% in rice and 41% in wheat. So we are trying to work more and conduct more trials with nano fertilizers. We have conducted the trials of nano fertilizers at farmers' fields. Especially, I would like to mention the one we had done at Saswat Jejuri, and it was done on onion, and it was a real successful trial where we could get at least more than double the yield of onions was observed in the treated fields. Now, I would just tell you the products that have been commercialized by R&D for a very long time. Sujala is a very old product, Sujala, BioLion, Microla. This all are aware about. Apart from this, we made BioLa NPK Consortia. That was a mixture of NPK, that is three bacteria together in one formulation. This Microla paddy basil and Microla vegetable basil were specially made for Tamil Nadu state. And they were not in liquid form, but they were in powder form in 5 kg packs. And the recent three products that we are going to talk more about is water pH balancer, organic growth stimulant, and silicon-based fertilizer. When we talk about the RCF product range, we can see that the product range or the product basket of RCF, it represents the IPNS system, the integrated plant nutrient system. See, we can see that we are giving conventional fertilizers, that is Sufla and urea. Then, because see, a single... जे एक बॅलन्स्ड फर्टिलायझेशनचं किंवा बॅलन्स न्यूट्रिशनचं एक बेसिक प्रिन्सिपल आहे की फक्त केमिकल फर्टिलायझर्सनी तुमची शेती होऊ शकत नाही. त्याकरता म्हणून आरसीएफनी आतापर्यंत प्रचंड काम केलेलं आहे आणि आपण बायो फर्टिलायझर्स, मायक्रो न्यूट्रिएंट फर्टिलायझर्स, आपलं आपण सॉइल कंडिशनरच्या क्षेत्रात पण काम केलं, जो आपण कमर्शियल नाही करू शकलो पण सॉइल कंडिशनरवरती सुद्धा आपण काम केलंय. नंतर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स, 100% वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स, कंपोस्ट आणि आता हे वॉटर सॉफ्टनर हे फर्टिलायझर पेक्षा वेगळं आहे. तर हे जे आपण एक बास्केट तयार केली आहे ही सगळी इट इज बेस्ड ऑन द इंटिग्रेटेड प्लांट न्यूट्रिएंट सिस्टम. म्हणजे बॅलन्स्ड फर्टिलायझेशन कसं होईल, जमिनीचा पोत खराब न होता आपल्याला प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवून देता येईल याच्यावरती आपण भर देतो आणि याच बरोबरीने आपण शेतकऱ्यांना सॉइल टेस्टिंग देखील करून देतो. तर सॉइल टेस्टिंग हे आपलं एक फार महत्वाचं एक एरिया आहे. तर आणि सॉइल टेस्टिंगच्या बेसिसवरती आपण त्यांना खतं कशी वापरायची, सॉइल हेल्थ कार्ड तयार करणं आणि खतं कुठली वापरायची, आपण क्रॉप कुठला घ्यायचा, आपण अशा या प्रकारचं पण मार्गदर्शन करत असतो. आणि हे सॉइल टेस्टिंग फ्री सॉइल टेस्टिंग आहे, म्हणजे याच्यासाठी आपण कुठलेही चार्जेस फार्मरकडून घेत नाही. तर या सॉइल टेस्टिंगवरती बेस्ड असे हे आयपीएनएसचे जे प्रॉडक्ट बास्केट आपण दिली आहे. तर मी आता कन्व्हेन्शनल फर्टिलायझर्स म्हणजे सुफला आणि युरियाबद्दल आज बोलणार नाहीये, कारण हे आपले खूपच जुने आणि म्हणजे आता मला वाटतं दुसरी किंवा तिसरी पिढी शेतकऱ्यांची सुफला वापरतीये आणि सुफलाचा वापर आता सुद्धा त्याच प्रेमाने आणि त्याच जोमाने चालू आहे
जो आम्ही जेव्हा शेतकऱ्यांच्याकडे जातो आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो तेव्हा आम्हाला कळतं की अरे आम्ही तर गेले 50 वर्ष हेच खत वापरतोय आणि माझे वडील सुद्धा हेच वापरत होते. तर दिस कन्व्हेन्शनल फर्टिलायझर सुफला अँड युरिया आर अवर द बिगेस्ट, लाईक वी आर नोन RCF ही ओळखच सुफलामुळे आहे. बरेच लोक आपल्याला RCF ला सुफलाचे मॅन्युफॅक्चरर्स म्हणून ओळखतात. तर मी त्या दोन्ही बद्दल न बोलता आजच्या या वेबिनारमध्ये मी बायो फर्टिलायझर्स, मायक्रो न्यूट्रिएंट फर्टिलायझर्स, बायो स्ट्युम्युलंट्स आणि आता जे नवीन प्रॉडक्ट आले आहेत आपले सिलिकॉन ऑर्गॅनिक ग्रोथ स्ट्युम्युलंट, वॉटर पीएच बॅलन्स याबद्दल बोलणार आहे आणि आपले श्रीनिवास काळे सर कंपोस्ट बद्दल आपल्याला माहिती देणार आहेत. तर मी आता नवीन ते जुनं असं मी जाणार आहे. आता जे आपण ऑर्गॅनिक ग्रोथ स्टिम्युलंट केलं आहे त्याच्यापासून मग आपण शेवटी सुजलापर्यंत येणार आहोत आणि मध्ये आपण एक वॉटर पीएच बॅलन्सर बघणार आहोत हा प्रोडक्ट काय आहे. आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ते चॅटबॉक्समध्ये टाकावेत म्हणजे मी नंतर त्यांना उत्तर देऊ शकेन. तर हे जे ऑर्गॅनिक ग्रोथ स्टिम्युलंट आहे मी तुम्हाला याचं प्रोडक्टची बॉटल दाखवते. तुम्हाला ही बॉटल दिसत असेल तरी सुद्धा दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी टू शो यू दिस की हे प्रोडक्ट आहे जे 1 लिटर मध्ये आपण शेतकऱ्यांना देतो. आता हे ऑर्गॅनिक ग्रोथ स्टिम्युलंट म्हणजे आम्ही याला टॅगलाईन दिली प्रोड्यूस मोर विथ लेस. मोर विथ लेस म्हणजे आपण कमी घालून आपल्याला जास्त घ्यायचंय. नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा तेच आहे की आपण कमी मध्ये जास्त घ्यायचंय. पण हे जे ऑर्गॅनिक ग्रोथ स्टिम्युलंट आहे किंवा जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आहे त्यामध्ये सुद्धा ते एवढे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये असतात की इव्हन कमी प्रमाणात 1:1000 डायल्युशनला सुद्धा ते फार सुंदर काम करतात. कारण त्यांच्यामध्ये आपण पुढे बघू की त्यांच्यामध्ये जिब्रेलिक ऍसिड किंवा ऑक्सिन्स, सायटोकायनाइन्स अशा प्रकारचे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स असतात. तर प्रोड्यूस मोर विथ लेस म्हणजे कमी घालून जास्त मिळणं आणि याचा वापर खरोखर म्हणजे आम्ही आमच्या फील्डमध्ये पण ट्रायल्स घेतले, युनिव्हर्सिटी बरोबर पण ट्रायल्स घेतले आणि आपल्याला साधारण 25-30% ईल्ड इन्क्रीज हा मिळतोच आणि खूपच कमी खर्चामध्ये हा प्रॉडक्ट आपल्यासाठी आम्ही आणला आहे. तर याचा मी जशी बाटली तुम्हाला दाखवली हा पॅक साईज 1 लिटरचा आहे आणि एवढ्या कमी दरामध्ये म्हणजे 250 रुपीज फॉर अ लिटर ऑफ प्रॉडक्ट हा कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही. आपलं याच्यामध्ये USP म्हणजे याचं कॉम्पोजिशन आहे. याच्यामध्ये बघा आपण सीवीड एक्स्ट्रॅक्ट पण घेतलाय 6% आणि प्रोटीन हायड्रोलायसेट 10%. तुम्ही मार्केटमध्ये बघाल आता आपल्या बरोबर डीलर्स पण बरेच आहेत. तर नाशिकचा माझा एक्सपिरियन्स सांगते, जेव्हा हे लॉन्च केलं गेलं प्रोडक्ट तेव्हा नाशिकच्याच डीलर्सनी आम्हाला सांगितलं की हे कॉम्बिनेशन मधलं प्रोडक्ट मार्केटमध्ये नाही आहे, म्हणजे फार कमी येते. मॅक्सिमम लोक सीवीड एक्स्ट्रॅक्ट असं एक इंडिव्हिज्युअल देतात आणि प्रोटीन हायड्रोलायसेट हा वेगळ्या प्रकारे देतात. पण आमचा हा प्रोडक्ट जो आहे तो सीवीड एक्स्ट्रॅक्ट आणि प्रोटीन हायड्रोलायसेटचं एक सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि हे असून सुद्धा याचं प्राइसिंग खूपच एकदम मिनिमल म्हणजे 250 रुपये आहे. कारण हे कॉस्ट टू कॉस्ट बेसिस आहे, याच्यामध्ये प्रॉफिट काढलेलाच नाहीये आणि बेसिकली हे शेतकऱ्यांच्या करता आहे की जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हावा आणि त्याचा खर्च कमी व्हावा. तर आपण याच्यामध्ये काय घातलेलं आहे, बेसिकली आपण याच्यामध्ये सीवीड घातलंय. सीवीड म्हणजे समुद्र शैवाल. तर हे जे समुद्र शैवाल आहे याचं नाव आहे एस्कोफायलम नोडोसम. एस्कोफायलम स्पीसीज आपण लिहिलंय, आपण जे वापरतो ते एस्कोफायलम नोडोसम नावाची स्पीसीज वापरतो आणि ही जी आहे ती ब्राऊन सीवीड नावाने फेमस आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 2000 प्रकारच्या प्रजाती आहेत. त्याच्यापैकी आपण नोडोसम ही वापरतो. दुसऱ्या पण बऱ्याच स्पीसीज आहेत, लॅमिनारिया आहे, सर्गॅसम आहे आणि या सगळ्यांचा वापर बायो फर्टिलायझर्स म्हणून सुद्धा केला जातो. तर हे सीवीडचं जे सीवीड एक्स्ट्रॅक्ट मधला जो सीवीड आहे तो आपण हा वापरलेला आहे. आणि हे का इम्पॉर्टंट आहे, म्हणजे वाय दिस सीवीड इज सो इम्पॉर्टंट, वाय इट इज बीन युज्ड ऍज अ बायो फर्टिलायझर ऑर इट इज बीन युज्ड ऍज अ फर्टिलायझर, कारण त्याच्याकडे इट हॅज गॉट अ कॉम्बिनेशन ऑफ लॉट ऑफ बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड. बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे जेणेकरून तुमच्या प्लांटच्या बाजूला म्हणजे जे राइझोस्फियर मधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपण पुढे बघणार आहोत की हाऊ इट्स गोइंग टू अफेक्ट द मायक्रोबियल ग्रोथ. पण ऍज अ सीवीड इट कंटेन्स लॉट ऑफ पॉलिसेक्राइड लाईक अल्जिनेट, लॅमिनारिन, इट कंटेन्स प्रोटीन्स, देन इट कंटेन्स पिगमेंट. जो रंग आहे ना तो
या पिगमेंट्स मुळे आलेला असतो. क्लोरोफिल आहे, कॅरोटिनॉइड्स आहेत किंवा फायकोबिली प्रोटीन्स आहेत, पॉलिफिनॉल्स आहेत, पॉलिफिनॉल्स मध्ये फ्लेवोनॉइड्स आहेत आणि फिनॉलिक ऍसिड्स आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स म्हणजे सायटोकायनिन्स, ऑक्सिन्स आणि जिब्रेलिन्स हे याच्यामध्ये खूपच जास्त प्रमाणात असतात. आणि त्यामुळे जी पण आपल्याला क्रॉप वरती जी चांगली ग्रोथ दिसते ती याच्यामुळे असते. आणि हे एक्स्ट्रॅक्ट काय करतो, आपण सीव्हीड जे वापरतो ते सीव्हीड आपण प्रोडक्ट मध्ये वापरत नाही, आपल्याकडे येतो तो एक्स्ट्रॅक्ट येतो. आणि हा एक्स्ट्रॅक्ट म्हणजे त्याला डाय उकळून केलेला असतो किंवा त्याला एक प्रोसिजर आहे सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शन, ते वापरून ते केलं जातं. तर आणि हे मोस्टली इथेनॉल किंवा ऍसिटोन मध्ये हे दोन सॉल्व्हेंट्स आहेत त्याचा वापर करून त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. आणि काही वेळेस तर ते डायरेक्टली पाण्यामध्ये बॉईल करून सुद्धा वॉटर एक्स्ट्रॅक्ट काढून त्याचा सुद्धा फोलियसकडे केला जातो. तर हे आहे बेसिकली व्हॉट यू कॅन सी इज द मोड ऑफ ऍक्शन. तर हे प्रत्येक वेगवेगळ्या क्रॉप वरती याचा ट्रायल घेतली आहे, ही आमची ट्रायल नाही आहे, दिस इज बीन सोर्स फ्रॉम द इंटरनेट. आणि आपण बघू शकतो की सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट सॅलिनिटी ड्रॉट फ्रीझिंग या सगळ्यांच्या अगेन्स्ट काम करतं आणि ते इट हेल्प्स इन द ग्रोथ अँड बेटरमेंट ऑफ द फ्रूट क्वालिटी. परत हे रूट सिस्टमला फार चांगलं करतं, जेवढं चांगलं रूट सिस्टम होतं तेवढं चांगलं तेवढंच स्ट्रॉंग तुमचं क्रॉप असतं. तर रूट सिस्टमला खूप चांगलं करतं आणि रूट सिस्टम चांगली झाली, तुमची इम्युनिटी वाढली, तुमचा स्ट्रेस टॉलरन्स वाढला म्हणजे नॅचरली तुमचं क्रॉप खूप स्ट्रॉंग राहतं आणि त्याची ईल्ड वाढते. तर हे सगळे असे म्हणजे इट्स नॉट अ सिंगल पॉइंट इफेक्ट, इट्स लाईक अ कंबाईंड इफेक्ट ऑफ ऑल द कॉम्पोनंट्स ऑफ सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट दॅट कम टुगेदर अँड मेक दिस प्रोडक्ट व्हेरी युनिक अँड व्हेरी इफेक्टिव्ह. याचा दुसरा भाग जो आहे तो आहे प्रोटीन हायड्रोलायसिस. आता प्रोटीन हायड्रोलायसिस प्रोटीन्स आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स, आपल्या डीएनए आर एन ए रायबोसोम्स या सगळ्या ठिकाणी प्रोटीनचा वापर होतो. प्रोटीन्स मीन्स द पॉलीपेप्टाइड्स, द पेप्टाइड्स अँड द अमायनो ऍसिड्स. सर हे जे प्रोटीन हायड्रोलायसिस आहे हे आपलं व्हेजिटेबल बेस आहे, म्हणजे याच्यामध्ये प्राणी बेस्ड काही नाही आहे. दिस इज ऑल दिस इज आय कॅन से अ व्हेजिटेरियन प्रोडक्ट, ऑर्गॅनिक फुली ऑर्गॅनिक प्रोडक्ट वेअरिंग द प्रोटीन हायड्रोलायसिस. आपण सोयामधून आपण ते सोर्स करतो आणि ते हायड्रोलायसिस म्हणजे काय आहे, इट हॅज टू बी डायजेस्टेड केमिकली और बायोलॉजिकली अँड देन द बायो ऍक्टिव्ह पेप्टाइड्स अँड ओलिगोपेप्टाइड्स पॉलीपेप्टाइड्स अँड अमायनो ऍसिड्स आर अवेलेबल टू द क्रॉप. तर द सेकंड कॉम्पोनंट ऑफ दिस ऑर्गॅनिक ग्रोथ स्टिम्युलंट इज द प्रोटीन हायड्रोलायसिस. आता हे प्रोटीन हायड्रोलायसिस कसं काम करतं बेसिकली, तर हे आपलं कार्बन आणि नायट्रोजन मेटाबॉलिझमला स्टिम्युलेट करत राहतं. आणि बेसिकली हे हॉर्मोनल ऍक्टिव्हिटीज असतात क्रॉपमध्ये, जे एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज असतात किंवा हॉर्मोनल ऍक्टिव्हिटीज असतात, फिजिओलॉजीमध्ये इंटरफिअर करतं आणि त्यामुळे ते क्रॉपवरती पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करतं. तसंच ते न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी वाढवतं. न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी वाढल्यानंतर नॅचरली न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी सुद्धा वाढते. तर याचा बेसिकली आपण बघितलं तर प्रोटीन्सचा पहिला इम्पॅक्ट जो होतो तो सॉइलमध्ये, जो म्हणजे रायझोस्फिअरमध्ये जे फ्लोरा आणि फाउना असतात ज्याला आपण मायक्रोबायोम्स म्हणू, मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड अदर मॅक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन द रायझोस्फिअर. सो व्हॉट दिस प्रोटीन हायड्रोलायसिस इज डुईंग इज इट हेल्प्स द प्लांट, द मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर देअर इन द सॉइल which are helping the crop to take the nutrients and water from the rhizosphere. So what this protein hydrolysis does, it provides food. He the microorganisms la jivanu la anna pradan karta, anna deta, tyachyamule te chhan grow hotat. And more they grow, they become more active and they supply more nutrients to the crop. So what happens is the protein hydrolysis acts in double way. Firstly, it strengthens the plant individually. But at the same time, what it does is it activates the biotic, what is called the microorganisms in the periphery of the crop. Ani he jhalyanantar soil health index vadto. Soil health index kashavarti avlambun ahe? Soil health index ha tumcha microorganisms varti avlambun asto. Tar jevde jasta active microorganisms tevde jasta tumcha rhizosphere chi activity chhan rahte ani tumcha soil health index changla rahto. So this protein hydrolysis is doing this dual job, right? Ani mag he doni milun kay kartat, mhanje protein hydrolysis and seaweed extract together, what they do? They
दे प्रमोट द रूट ग्रोथ. आता रूट ग्रोथ छान झाली म्हणजे प्लांट छान राहणार आहे, आणि रूट छान राहिले म्हणजे शूट ग्रोथ चांगली होते, फोटोसिंथेसिस चांगला होतो. फोटोसिंथेसिस चांगलं झालं म्हणजे नॅचरली फ्लॉवरिंग होतं. परत हे फ्लॉवरिंग फ्लॉवर्स आणि फ्रूट सेटिंगला फार मदत करतं. आणि जे जे कन्व्हेन्शनली ग्रोन व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो, कारण याच्यामध्ये ऑक्सिन्स आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स पैकी ऑक्सिन्स आहेत, आणि हे आधी पण मी म्हणाले त्याप्रमाणे बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेसेसला टॉलरंट करण्याची शक्ती देतो. तर असे हे जे प्रायमरी बेनिफिट्स आहेत. आणि आणखीन मग या प्रायमरी बेनिफिट्सच्या अनुषंगाने आणखीन पुढे मग ते क्रॉप आणखीन चांगलं होतं, ते सॉइल छान होते. बिकॉज इट चेंजेस द फिजिकल केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. आणि याच्यामुळे आणखीन एक होतं की सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी दोन कारणामुळे वाढते. एक तर प्रोटीन हायड्रोलेसाइड आहेच, सीवीड एक्स्ट्रॅक्टमध्ये पॉलिसॅक्राइड्स आहेत, त्याच्यामुळे सुद्धा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. आणि हे जे सांगितलं की मायक्रोबियल फ्लोरा वाढतो, ते टुगेदर ऑल्सो दे प्रमोट द मायक्रोबियल फ्लोरा. तर हे असं सगळं त्यांचं कार्य झाल्यामुळे ते सॉइल कंडिशनरचं सुद्धा काम करतात. म्हणजे ऑर्गॅनिक ग्रोथ स्टिम्युलंट दे कॅन बी ऍडेड इव्हन टू द सॉइल टू मेंटेन द सॉइल कंडिशन्स. आणि हे कसं काय आपण देऊ शकतो, हे आपण फोलियरनी देऊ शकतोय, ड्रिपनी ऍप्लिकेशन करू शकतोय, ड्रेंजिंग आहे, आणि हायड्रोपोनिक्स मध्ये सुद्धा याचं ऍप्लिकेशन होतं. आणि याचं डोसेज काय आहे, आता तुम्ही बघा, साधारण 1 लिटरची बाटली 200 लिटर पाण्यामध्ये घालून तुम्हाला ही स्प्रे करायची आहे. आणि जो पहिला स्प्रे आहे तो इट्स 15 डेज फ्रॉम सोईंग. दुसरे बाकीचे जे स्प्रे आहे ते 15 दिवसाच्या अंतराने द्यायचे. फक्त फ्रूट सेटिंग झाल्यानंतर द्यायचं नाहीये, कारण दिस इज ऑल इट कंटेन्स ऑक्सिन्स अँड सायटोकायनिन्स. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि फ्रूट मॅच्युरेशन नंतर अजिबातच स्प्रे करायची गरज नाहीये. आणि जेव्हा तुम्ही लिफी व्हेजिटेबल्स करत असाल, पालेभाज्या करत असाल, पालक आहे, मेथी आहे, कोथिंबीर आहे, तर याला आपण 15-15 दिवसाला स्प्रे करू शकतो. फक्त काढणीच्या आधी 1-8 दिवस स्प्रे नाही करायचा, ठीक आहे. हा एक झाला फोलियरचा ऍप्लिकेशनचा भाग. दुसरा आहे सॉइल ड्रेंजिंग. जसं मी सांगितलं की हे सॉइल मध्ये गेल्यानंतर सॉइल कंडिशनरचं काम करतं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवतं, त्यामुळे सॉइल ड्रेंजिंग ही एक मेथोडॉलॉजी फारच चांगली आहे. आमच्या ट्रायल्समध्ये आम्हाला सॉइल ड्रेंजिंगचे उत्तम रिझल्ट मिळाले आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण याच्यामध्ये 1 लिटर 100 लिटरमध्ये घालून मग आपण सॉइलवरती ऍप्लिकेशन करायचं. हे सुद्धा 15 दिवसांनी ऍप्लिकेशन केलं तर चालतं. आणि हे आपण खतांच्या बरोबर द्यायचंय, म्हणजे स्टँडर्ड RDF NPK दिलं की त्याच्यानंतर मग आपण हे ऍप्लिकेशन द्यायचे आहे. आणि तिसरं ऍप्लिकेशन जे आम्ही रेकमेंड करतो ते ड्रिप इरिगेशननी आहे. याच्यामध्ये सुद्धा 1 लिटर आपण 100 लिटरमध्ये घालायचं, म्हणजे 1%. आणि फक्त फोलियरला 0.5% आहे, पण सॉइल ड्रेंचिंगला आणि ड्रिप इरिगेशनला 1-1% ऍप्लिकेशन रेट आहे. तर ड्रिप इरिगेशनला पण सुद्धा आपण 1% OGS 100 लिटर वॉटरमध्ये टाकून, किंवा जेवढं तुमचं ड्रिपरची कॅपॅसिटी असेल त्यामध्ये घालून आपण रिपर्स थ्रू हे द्यायचंय. तर हे याचे ऍप्लिकेशन मेथोडॉलॉजी झाली. आणि हे कुठल्या क्रॉपसाठी वापरता येईल याचं, म्हणजे आमच्या जे ट्रायल्स आम्ही घेतल्यात, आम्ही जवळपास सगळ्या व्हेजिटेबल्स वरती घेतल्यात ट्रायल्स. परत आमच्या इनव समजा जर्बेराचं कल्टिवेशन आहे त्याच्यावरती आमची ही ट्रायल आहे. डाळिंबावरती आमचे ट्रायल्स घेतलेले आहेत. तर द्राक्षावरती आम्ही घेतल्यात फार्मर्स फील्डमध्ये. कॉटन मध्ये आमचं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च नागपूरला आताच जस्ट ट्रायल संपली आमची मार्च महिन्यामध्ये. तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट आले त्याचे. तर या सगळ्या याच्यावरती, आणि द्राक्षावरती तर प्रश्नच नाही, द्राक्षावरती खूपच छान रिझल्ट आले. तर याच्यामध्ये आपण या सगळ्याच क्रॉपमध्ये फ्लोरिकल्चरमध्ये किंवा पल्सेसमध्ये म्हणा आणि ऑर्नामेंटमध्ये सुद्धा तुम्हाला खूप, म्हणजे पानांच्या वरतीच एवढा सुंदर इम्पॅक्ट दिसेल की वी कॅन ऍक्च्युली सी द व्हिज्युअल इम्पॅक्ट ऑफ दिस प्रोडक्ट ऑन द क्रॉप. तर हे आपण या सगळ्या क्रॉपसाठी हे OGS नावाचं प्रोडक्ट जे आहे आमचं ते तुम्ही अप्लाय करू शकता. हे आमचं फर्स्ट लॉन्च आणि फर्स्ट डिस्पॅच होता. लॉन्च आपला केला होता नाशिकमध्ये, आणि आपले आदरणीय CMD सर त्यांच्या हस्ते आपलं नाशिकचा लॉन्च होता. आणि पहिला डिस्पॅच आमच्या R&D प्रिमायसेस मधून झाला होता.
ते पण आमच्या आदरणीय सीएमडी सरांच्या हस्ते झाला होता. तर दिस इज जस्ट एज आवर शेअरिंग माय मेमरीज विथ यू. ते आपण पेपर मध्ये थोडी छोटी बातमी दिली होती की दिस इज अ न्यू प्रोडक्ट दॅट वी हॅव लॉन्च. तर आपण ओजीएस बद्दल आपल्याला काही पण शंका असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता आणि आपण पुढच्या क्वेश्चन आन्सर्स मध्ये आपण त्याला आन्सर करू. आता हे जे दुसरं प्रोडक्ट आहे ज्याला आपण आता थोडं शॉर्ट मध्ये डिस्कस करणार आहोत ते आहे सोल्युबल सिलिकॉन फर्टिलायझर. आणि याची सुद्धा मी बाटली आणली आहे. आता ही याची प्रोडक्ट आहे. ही 1 लिटर पॅक आहे याचा. तर हे आपण सोल्युबल सिलिकॉन फर्टिलायझर जे म्हणतोय ते आपण स्ट्रेंथ टू क्रॉप्स म्हणतोय. वी आर गिव्हन अ टॅग लाईन स्ट्रेंथ टू क्रॉप्स. वाय वी आर सेईंग स्ट्रेंथ टू क्रॉप्स, कारण सिलिका ही क्रॉप मध्ये क्रॉपची स्ट्रेंथ क्रॉपला स्ट्रेंथन करते, त्याची स्ट्रेंथ वाढवते. म्हणून याला आपण स्ट्रेंथ टू क्रॉप अशी टॅगलाईन दिलेली आहे. आता याच्यामध्ये काय आहे आपण बघूया. हे जे कॉम्पोजिशन आहे ते सिलिका आहे 3% आणि पोटॅशियम आहे 1.4%. पॅक साईज आपण बघितला, 1 लिटर पॅक साईज आहे. आणि याची MRP खूपच म्हणजे इट्स लाईक व्हेरी रिझनेबल, 150 पर लिटर. आणि याच्यामध्ये आपण पोटॅशियम सिलिकेट हा घटक वापरलेला आहे म्हणून आपण सिलिका 3% आणि पोटॅशियम 1.4% म्हणतो. म्हणजे आपण सिलिकाच्या बरोबर आपण पोटॅशियम सुद्धा थोड्या प्रमाणात या प्रोडक्ट मधून देत आहोत. तर व्हॉट इट इज अबाउट सिलिका. आता सिलिका आपण बघतो की सिलिका इज अवेलेबल एव्हरीवेअर, सगळीकडेच आहे. साधारण 28% आपल्या अर्थ क्रस्ट मध्ये आहे पण तरी सुद्धा ते उपलब्ध नाही आहे. म्हणजे इट इज नॉट इझिली अवेलेबल टू द क्रॉप. आणि सिलिका बद्दल पूर्वी खूप काम केलं जात नव्हतं पण इतक्यात ग्लोबली त्याला मान्यता मिळाली आहे की इट इज अ न्यूट्रिएंट अँड इट हॅज टू बी गिव्हन लाईक अ मायक्रोन्यूट्रिएंट. आणि याचे आम्ही इम्पॅक्ट बघितला तर हे आपण अबायोटिक स्ट्रेसेस साठी फार उपयोगी पडतं. म्हणजे सॅलिनिटी म्हणा, ड्रॉट म्हणा, फ्लडिंग आहे, फ्रीझिंग आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो ऍस्पेक्ट आम्ही सिलिकाच्या बद्दल बघितला आहे तो म्हणजे लॉजिंग, प्रिव्हेंशन ऑफ लॉजिंग. जे पॅडी फील्ड मध्ये पाऊस आल्यानंतर जो भात आपला पाण्यामध्ये जातो तर ते बंद होणं हे या सोल्युबल सिलिकॉन फर्टिलायझर मुळे पॉसिबल आहे. हे आम्ही आमच्या इनहाऊस ट्रायल्स मध्ये आम्ही बघितलं आणि आम्ही दापोलीला म्हणजे कोकण कृषी विद्यापीठामध्ये आम्ही ट्रायल घेतली दापोली सेंटर मध्ये. आणि तिथे पण आम्हाला दिसलं की सिलिकॉनच्या वापरामुळे, आपण पुढे त्याचे इमेजेस बघूया, सिलिकॉनच्या वापरामुळे लॉजिंग होत नाही. तर हे लॉजिंग होतच नाही त्याच्यामुळे जे राईसचा लॉस होतो, पॅडी जे पाण्यामध्ये जाऊन जो लॉस होतो तो लॉस व्हायचा बंद होऊन प्रोडक्टिव्हिटी वाढते. तर हे याचे बेनिफिट्स आपण बघायला गेलो तर त्याचं ग्रोथ आणि ईल्ड आणि क्वालिटीवरती इफेक्ट आहेच. आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढते. मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढल्यामुळे काय होतं, इट इज इम्युन टू प्लांट डिझीजेस दॅट आर कॉज बाय फंजाय, व्हायरसेस और बॅक्टेरिया. अपार्ट फ्रॉम दिस वन इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट इट इज रेझिस्टंट टू हर्बिवोरस अँड इवन फायटोफॅगस इन्सेक्ट. म्हणजे जे कुरतडणारे इन्सेक्ट्स असतात त्याचा पण हे रेझिस्टंट असतात, कारण ते बेसिकली त्या क्रॉपची त्या पानांची स्ट्रेंथ वाढली असते सिलिकामुळे, त्यामुळे हे रेझिस्टंट असतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मेटल टॉक्सिसिटीसाठी सिलिका फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे मेटल टॉक्सिसिटी, एक माझ्याकडे पुढे एक चार्ट असेल त्याच्यामध्ये दाखवलंय की तो कशा प्रकारे सिलिका आपण अप्लाय केल्यानंतर तो जी आपली सॉइल मधली मेटल टॉक्सिसिटी जी असते, मेटलमुळे होणारा जो क्रॉपचा जो लॉस असतो तो कसा त्याला टॅकल करतो ते पुढे मी दाखवणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणखीन पण एक आहे की हे नोड्यूल फॉर्मेशनला, इट प्रमोट्स नोड्यूल फॉर्मेशन. म्हणजे नोड्यूल फॉर्मेशन फार चांगलं होतं त्याच्यामुळे नॅचरली नायट्रोजन फिक्सेशन पण क्रॉपचं वाढतं. हे बघा जे मी तुम्हाला सांगत होते की स्ट्रेंथ वाढतीये, तर स्ट्रेंथमुळे दिस इज लाईक, आय कॅनॉट शो यू हियर, ओके,
तुम्ही एक पान बघाल की वी डोंट हॅव अ पेन काय गं रुपाली डू वी हॅव अ लेझर हे पॉइंटर See, we can see here, like one of the leaves is consumed by insects, whereas the other is intact. Is intact. And he is able to the leaf jay hai, the strong zala because of use of silica. Dusre dikhane apan bahu shakto ki high silica mule kasa to neck blast ni the rice we can see without. Ni tikre dakhalo the dishna reka. नाही ठीक आहे नाही जाऊ दे ठीक सॉरी सो वी कॅन सी दॅट इफ देर इज लेस ऑफ सिलिका देन द नेक ब्लास्ट डिझीजचा इम्पॅक्ट जास्त होतो आणि जिथे तुम्ही सिलिका दिला तिथे तो इम्पॅक्ट कमी आहे तर असा हा ओव्हरऑल पॅडीवरती याचा फार चांगला आम्हाला अनुभव आहे ही आमची ट्रायल आहे 2017 राईस वरती घेतलेली आणि त्याच्यामध्ये साधारण आमचं 22% वाढलं होतं यील्ड बिकॉज ऑफ 100 PPM सिलिका ऍप्लिकेशन आणि 34% विथ 150 PPM सिलिका आणि स्ट्रॉ यील्ड हॅड ऑल्सो इन्क्रीज्ड म्हणजे स्ट्रॉ सुद्धा वाढला होता 6% जेव्हा 100 PPM वापरलं होतं आणि 11% जेव्हा आपण 150 PPM नी वापरलं होतं आणि हा आपण सिलिकाचा स्प्रे केला होता अँड दिस वॉज कम्पेअर्ड विथ द कंट्रोल ही आमची 2017 ट्रायल होती 2018 सुद्धा आम्ही परत पॅडीवरती ट्रायल घेतली आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 35% वी हॅव गॉट इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ पॅडी ओव्हर कंट्रोल ठीक आहे कंट्रोल म्हणजे जिथे आपण फक्त RDF वापरला आहे रेकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर वापरला आहे आणि दुसऱ्यामध्ये आपण याचा 200 PPM चा सिलिका स्प्रे केलेला आहे हे आपण बघू शकता विथ सिलिका आणि विदाउट सिलिका There is a stark difference between both. आता हे आपण कुठल्या क्रॉप वरती टाकू शकतो कुठल्या क्रॉपला वापरू शकतो पॅडी तर मी तुम्हाला म्हणाले हे चॉईसेस्ट क्रॉप आहे फॉर सिलिका फर्टिलायझर पण कांद्यावरती पण मध्यंतरी म्हणजे साधारण जानेवारीमध्येच जेव्हा आमचं हे प्रोडक्ट लॉन्च झालं तेव्हाच आपल्या ऍग्रोवनला एक चांगला लेख आला होता आणि ऑनियनवरती कांद्यावरती पण याचा इम्पॅक्ट खूप चांगला आहे तर त्याच्यासाठी पण आम्ही हे रेकमेंड करतो आणि बाकी सगळ्याच क्रॉपला चांगला आहे पण आमचं बेसिक रेकमेंडेशन हे जास्त पॅडी आणि ऑनियनला राहणार आहे तसं आमच्याकडे फ्लोरिकल्चरला आम्ही हा वापरला आहे व्हेजिटेबल्सला पण वापरला आहे आणि वी हॅव गॉट व्हेरी गुड रिझल्ट विथ सिलिकॉन फर्टिलायझर आणि आपण हे कसं ऍप्लिकेशन करायचं दिस इज अगेन अ 1 लिटर बॉटल ॲज वी हॅव सीन सो 1 लिटर बॉटल गोज इन टू 200 liters 0.5% ऍप्लिकेशन रेट आहे 1 ml सिलिकॉन फर्टिलायझर मध्ये 30 PPM सोल्युबल सिलिका आहे आणि हे आपल्याला आम्ही फोलियर ऍप्लिकेशनला देतो 150 to 500 PPM आणि याचा फर्स्ट स्प्रे 20 to 25 दिवसाला आहे आणि त्याच्यानंतर सेकंड स्प्रे 40 to 45 दिवसाला थर्ड आपल्याला 65 to 70 डेजला आपल्याला स्प्रे करावा लागतो दुसरं आहे जे आम्ही शुगर केनला पण रेकमेंड केलं आहे ते सुद्धा आम्ही 0.5% ने रेकमेंड केलंय आणि साधारण 150 to 500 PPM ऍप्लिकेशन करायचं आहे आणि सगळ्या बाकीच्या क्रॉप्सला सुद्धा 150 to 500 रेकमेंडेशन आहे आणि याला सुद्धा 0.5% आहे ड्रिप इरिगेशनला पण हे आपण टाकू शकतो कारण हे फुल्ली वॉटर सोल्युबल आहे हे फक्त 100 ml 100 लिटरला टाकायचंय आणि ते ड्रिपर्सला ड्रिपर्स थ्रू आपण क्रॉपला द्यायचं हा प्रोडक्ट सुद्धा आपण जानेवारीमध्ये लॉन्च केला आणि 23 January 2020 आणि त्याच्यामध्ये हे पण आपले आदरणीय CMD सरांच्या हातूनच त्याचा लॉन्च झाला आणि लॉन्चच्या दिवशीच कमर्शियलायझेशन सुद्धा झालं आपल्या कोकणातले जे डीलर्स आहेत त्यांनी हे आपलं पहिलं डिस्पॅच घेतलं आणि त्याच्यामुळे आमचा एक दुसरा एक प्रोडक्ट यावर्षी कमर्शियल झाला आपल्याला सिलिकॉन फर्टिलायझर बद्दल काहीही शंका असतील तर आपण ते चॅट बॉक्स मध्ये टाकावे आणि आपण क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये त्याला आन्सर करू तर आपण आता तिसऱ्या प्रोडक्टला येतोय पीएच बॅलेन्सर आपण याला एक टॅगलाईन दिली आहे मेकिंग वॉटर युजेबल
हे वॉटर पीएच बॅलन्सर हे आपण 2018 मध्ये लॉन्च केलं मार्केटमध्ये. आणि दिस इज नॉट अबाउट मेकिंग द होल रिझर्वायर्स ऑर होल स्टोरेज टँक्स युजेबल. इट इज अबाउट मेकिंग द वॉटर फॉर स्प्रे, म्हणजे जे आपण क्रॉप वरती ज्याची फवारणी करणार आहोत त्याच्यासाठी म्हणून हे आपण प्रोडक्ट केलेलं आहे. आता मार्केटमध्ये बरेचसे असे प्रोडक्ट असणार आहेत, पण याच्यामध्ये आमचं सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे म्हणजे की तुम्ही ही बाटली बघू शकता. याच्यामध्ये आपण एक हे पॅम्पलेट दिलं आहे, दिस इज द पॅम्पलेट. आणि या पॅम्पलेटच्या बरोबर आपण एक हे पीएच स्ट्रिप सुद्धा दिली आहे की तुमच्या पाण्याची सामू बघणारी ही लिटमस पेपर ज्याला म्हणतो आपण ही पीएच स्ट्रिप आहे. यू कॅन सी दिस, ठीक आहे. आणि आपण एक मेजरिंग कॅप पण दिली आहे याच्यामध्ये आहे. आणि नंतर असं बघू, तर दिस इज अवर यूएसपी ऑफ दिस प्रोडक्ट इज गिव्ह पीएच स्ट्रिप टू मेजर द पीएच ऑफ युअर सॉइल. आणि दिस इज अ नाईस पॅम्पलेट. So what I was trying to tell you ki this is something a different product than the fertilizer product that we have been doing. So what is important mhanje panyamadhe sagat important ka ahe to panyacha samuha sagat important ahe mhanje to jeva alkaline asto tar alkaline samuh madhe ki alkaline pH madhe apan je pan kai agrochemicals takto mhanje jithe weedicide mhana pesticide mhana micronutrients ahe 100% water soluble fertilizers ahe आणि प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत. तर हे आपण जेव्हा एका अल्कलाईन पाण्यामध्ये आपण टाकतो तेव्हा ते प्रेसिपिटेट आउट होतात, कारण पीएच जास्त असल्यामुळे. कारण या सगळ्या अॅग्रोकेमिकल्सला एक प्रॉपर पीएच लागतो, तो असतो 5 ते 6 पीएच, हा इफेक्टिव्ह पीएच असतो. तर या इफेक्टिव्ह पीएचमध्ये पाणी नसलं तर आपल्याला हे जे आपण सगळे अॅग्रोकेमिकल्स टाकतो तर ते वाया जातात, किंवा बिकॉज दे प्रेसिपिटेट आउट दे आर नॉट युजफुल. So the utility of these chemicals, it comes down. म्हणजेच एका शेतकऱ्याला सपोज एक फवारणी करायची असेल पेस्टिसाईडची तर त्याला 2 फवारण्या करायला लागतात किंवा 3 करायला लागतात. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर सुद्धा प्रेसिपिटेट आउट होऊन त्याचा सुद्धा काही फार उपयोग होत नाही आणि त्याला परत परत करायला लागतं. सो इट इज अल्टिमेटली द कॉस्ट टू द फार्मर्स दॅट मॅटर्स. सो वॉट वी आर ट्राईंग टू डू इज वी आर ट्राईंग टू गिव्ह अ व्हेरी स्मॉल प्रोडक्ट दॅट इज गोइंग टू मेक द वॉटर फॉर स्प्रे सॉफ्ट. म्हणजे इथे आपण कुठले मोठे रिझर्वायर सॉफ्ट करायला जात नाहीये, कुठल्याही फक्त आपण जे स्प्रे करता वापरणार आहोत पाणी त्याच्यामधला पीएच आपण स्प्रे त्याचा पीएच आपण कमी करणार आहोत. तर त्याच्यासाठी म्हणून हा वॉटर पीएच बॅलन्सर आमचा हा प्रोडक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, मी तुम्हाला दाखवलं की आम्ही ते पेपर पीएच स्ट्रिप देतो, म्हणजे तुम्ही कुठल्याही पाण्याचा पीएच त्याच्यामध्ये बघू शकता. सध्या जी आम्ही पॅक साईज देतोय ती 500 ml आहे आणि याचं सुद्धा तुम्ही MRP बघाल तर इट्स व्हेरी व्हेरी रिझनेबली, इट्स व्हेरी रिझनेबल. इट इज ₹150 फॉर हाफ अ लिटर ऑफ पॅक. आणि आपण याच्यामध्ये काय दिलंय, व्हॉट इज लाईक व्हॉट डज इट कंटेन, सी वी आर गिव्हिंग बफरिंग एजंट आणि त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक ऍसिडिफायर्स दिलंय, म्हणजे ऑर्गॅनिक ऍसिड टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये, जेणेकरून ते अजिबात कशाला हार्मफुल नाही आहे, म्हणजे क्रॉपला नाहीच आहे पण जमिनीला सुद्धा नाही आहे, कारण काय ते ऑर्गॅनिक आहे. सो वी आर गिव्हिंग द प्रोडक्ट विथ बफरिंग एजंट्स, ऑर्गॅनिक ऍसिडिफायर्स अँड स्टॅबिलायझर्स. फाईन, सो दिस इज व्हॉट इज द वॉटर पीएच बॅलन्सर अँड हाऊ डज इट ऍक्ट. एज यू कॅन सी ऑन द स्क्रीन वी हॅव दिस पीएच रेंज फ्रॉम 0 to 13 अँड द डिझायरेबल पीएच इज 6 to 7. सो इट इज नेसेसरी दॅट वी ब्रिंग डाऊन द pH of any spray water to 6 to 6.5 so that the chemicals that we are adding are effective all the time. This is a procedure how we are doing it, you know, like what we have recommended in this product is first we have to check the pH of the water by using the pH strip that is given. Naturally, like if you can see here, you can see on this, this green range is all alkaline. So if the pH, if the color of the litmus strip comes green, then it is alkaline. So we need to add 1 ml of this into 1 liter of water. So what we are doing is we are recommending 14 ml per 14 liters that is there in the spray pump.
So once you add the to the spray pump of 14 liters, we are adding 14 ml. Either we have the measuring cap, that is a 5 ml measuring cap. So we add around 3 caps to the 14 liter pump. And then we stir it for 3 to 4 minutes. And again, we are checking the pH. Parat apan ki pH strip ghalto aat madhe ani pH bakto ki pH 5.5 to 6.5 cha madhe alela ahe. Manje to sadharan brown to yellow color cha yeto. आणि मग आपण जे आपल्याला ऍग्रोकेमिकल टाकायचे त्याच्यामध्ये ते आपण टाकून ते पुढे आपण वापरू शकतो. आणि याचे ऍडव्हान्टेजेस आपण बघित नाही. वी हॅव व्हेरी लेस टाइम नाव, 5 मिनिट्स. सो मे बी विल 10 मिनिट्स, आय विल टेक अराउंड 7 मिनिट्स टू फिनिश. So coming to the next product that was developed by R&D, that is biofertilizer Biola. Biola market madhe yeun barech varsha zale, pan suruvatila to apan lignite based madhe det hoto, tyachyanantar apan to liquid madhe dila. Liquid PSB ha apna product barech varsha challa ani ata apan 2010-11 pasun NPK mhanje consortia, liquid consortia apan market madhe dila ahe. Tar ha liquid consortia is what it is. It contains nitrogen fixing, phosphate solubilizing and potash mobilizing bacteria, a combination of azotobacter and bacillus group of bacteria. sadhya apan tela 1 liter pack madhe deto, ha 500 ml madhe pan ahe, pan jasta apan 1 liter madhe deto ani yachi MRP pan khup reasonable 147 ahe. ani jaivik khatancha baddal mhanje now everybody is aware that they are all living microorganisms and they have the capacity to take care of the small requirements of the crop in terms of phosphate, nitrogen, sulfur through biological processes. हे FCOच्या अंडर आहे आणि याचे हे क्वालिटी स्पेसिफिकेशन्स आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की याचा वायबल काउंट जो आहे तो 1:10^8 सेल्स पर ml एवढा असायला हवा. ही प्रोडक्शन फ्लोशीट आहे. I'll just skip through this. याच्यामध्ये मी एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बायोफर्टिलायझर्स जे आहेत ते तुमच्या सॉइल हेल्थ इंडेक्स वाढवतात, तुमच्या क्रॉपची रूट सिस्टम खूप स्ट्रॉंग करतात. आणि रूट सिस्टम स्ट्रॉंग झाल्यानंतर नॅचरली युअर क्रॉप इज गोइंग टू बी व्हेरी स्टडी. सो दिस बायोफर्टिलायझर इज नॉट लाईक केमिकल फर्टिलायझर दॅट इज गोइंग टू शो यू इमिजिएट इफेक्ट. याचा आपल्याला इम्पॅक्ट हळूहळू दिसतो. इट इज परपेच्युअल, इट इज कंटिन्युअस अँड इट इज व्हेरी युजफुल इन मेंटेनिंग द soil health index of the. हे आपण ऍप्लिकेशन करायला आपण सॉइल ने देऊ शकतो, ट्रान्सप्लांटिंग ने देऊ शकतो आणि शुगर केन सेटला सुद्धा याचं वेगळं ऍप्लिकेशन आहे. हे आपण ड्रिपर्स थ्रू सुद्धा देऊ शकतो आणि सीड ऍप्लिकेशन तर आपण बायोफर्टिलायझरच बरेच वर्ष देत आहोत. आणि याचं बेनिफिट्स म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे सॉइल हेल्थ इंडेक्स वाढवतो, इको फ्रेंडली आहेत, तुमच्या केमिकल फर्टिलायझर्सची मात्रा कमी करतं 10-15%. परत हे इट प्रोड्युसेस अँटीफंगल मेटाबोलाइट्स, त्याच्यामुळे तुमचे जे क्रॉपवरती रोग पडण्याची जी हे असतं व्हॉट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी असते ती कमी होते. आणि इम्प्रूव्ह द फिजिकल अँड केमिकल, फिजिकल केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. ठीक आहे, I'm just going very fast because we have very less time. I'll just introduce to the two next products. The next product that we have developed is Microla, micronutrient fertilizer. Hey, Microla hai shetkaryanna bahu parichit ahe ani baryapaiki yacha vapar kela jatoy. He micronutrient world cha scenario, micronutrient deficiency cha he ahe ki javalpas purna jagamadhe micronutrients chi deficiency ahe. त्याच्यामध्ये आयरनची सगळ्यात जास्त आहे, झिंकची आणि आयरनची या दोघांची खूप जास्त डेफिशियन्सी आहे. आपलं क्रॉप मध्ये जी डेफिशियन्सी दिसते ती या क्रॉप मध्ये दाखवली गेली आहे की पानांचा रंग कसा वेगळा असतो किंवा त्याच्या मिडरिब्स कशा असतात. तर याच्यावरून आपल्याला, या चार्टवरून आपल्याला कळतं की आपल्या क्रॉपमध्ये कुठली मायक्रोन्युट्रिएंट डेफिशियन्सी आहे. तर आपण हे जे मायक्रोन्युट्रिएंट मायक्रोला आहे ते आपण साधारण 6 स्टेट्स करता करत आहोत सध्या आणि वेगळ्या वेगळ्या पॅक करता करतोय. त्याचं हे स्टेट वाईज कॉम्पोजिशन आहे. आता जनरली मायक्रोन्युट्रिएंट्स हे सॉइल टेस्टिंगवरती आधारित असतं, त्यामुळे हे सॉइलच्या बेसिसवरती प्रत्येक स्टेटनी दिलेलं गॅझेट असतं जे आपण फॉलो करतो आणि याप्रमाणे आपण कॉम्पोजिशन करून शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवतो.
आपण हे 250 ml 500 ml 1 लिटर आणि 5 लिटरच्या साईज मध्ये देतो आणि त्याचे MRP साधारण 100 रुपये 180 350 आणि 1600 आहे. मायक्रोलाचे बेनिफिट्स तर आपल्याला माहितीच आहे कारण मायक्रोला हे डायरेक्टली ह्युमनला इफेक्ट करतं. म्हणजे आपण जर का जे भाज्या खाल्ल्या त्याच्यामध्ये जर का झिंक डेफिशियन्सी असेल तर आपल्यामध्ये ती डेफिशियन्सी येते. त्यामुळेच आपल्याला जे सप्लिमेंट असतात ते घ्यावे लागतात. झिंक सप्लिमेंट्स म्हणा किंवा आयरन सप्लिमेंट म्हणा. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट द क्रॉप्स आर गिव्हन द मायक्रोन्युट्रियन्स सो दॅट ह्युमन गेट द मायक्रोन्युट्रियन्स अँड ऑल द अदर न्युट्रियन्स इन प्रपोर्शन. So these are basically the micronutrients are the green plant tonic and they address the hidden hunger of the crop. And of course they make the plant disease resistance, make the root system very strong and the plant health is good and the crop yield is good with use of micronutrients. Now this is the last product I'll be discussing. So Sujala is well known to all our farmers, dealers. And it is 100% water soluble fertilizers and the farmers have taken this in a very good stride. Sujala la khupach sundar response milalela ahe ata paryanta ani apan Sujala cha vapar mhanje ha 4R cha jo concept ahe ki right source, right rate, right time, right place, yachyasathi he 100% je water soluble khata yancha avishkar zala ani nantar yacha khup chan mhanje it has gone well with the farmers also. तर हे जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स व्हॉट दे डू इज दे आर एफिशियंट फर्टिलायझर्स अँड दिस बिकम इनएव्हिटेबल. आताच्या काळामध्ये वॉटर सोल्युबल हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत आणि सगळ्यात दे आर ऑन फोर फ्रंट लाईक टुडे अँड दे सप्लाय ॲट ऑप्टिमल रेट्स प्लस बीन कम्प्लिटली वॉटर सोल्युबल दे आर ॲब्झॉर्ब व्हेरी फास्ट अँड द प्रोडक्ट्स दॅट वी आर गिविंग आर फ्री ऑफ क्लोराईड, सोडियम अँड हेवी मेटल्स. So the grades that we are giving right now is foliar 1919-19 and drip 1919-19. Along with that, we are giving drip 1340-13, which comes in 25 kg pack. The foliar is rated at around 100 per kg and the drip at 1853 for a 25 kg pack and the drip 1340-13 at the rate of 2205 for a pack of 25 kgs. Now with this very short Sujala introduction, I would like to come to the end of my presentation. I'm actually very thankful to the CNBC and all to all the listeners who have been very patient and who have heard me patiently. And I'm here to answer all your questions. With this, I say goodbye. Namaskar. Thank you very much, Dr. Archana Kale, for giving a overview of the different products, its different 6 products. Thoda vel kami padla ahe, but amala asa vatta ki CMDC in future will be conducting a detailed workshop or a detailed webinar on each product. कारण मग त्या आता आज जशी थोडक्यात माहिती मिळाली आहे तसं सविस्तर माहिती आपल्याला ईच प्रोडक्ट बद्दल मिळू शकेल. सो इन द कमिंग डेज वी विल हॅव वेबिनार्स फॉर इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट्स अँड we will have some more inputs on the agri on the bio agri products. Now moving to our next speaker, we have with us Srinivas Kale sir. Once again Kale sir, welcome you for this webinar and to give a brief input about Srinivas Kale sir, because today he will be speaking about the city compost fertilizers and about the different RCF different government policies and the RCF contribution. या प्रोडक्ट बद्दल माहिती देण्यापूर्वी आय वुड ऑल्सो रिक्वेस्ट की सगळ्या फार्मर्स आणि डीलर्सला की कोणी जर सिटी कंपोस्ट फर्टिलायझर्स युज करत असेल तर त्याचे एफिकसी किंवा फीडबॅक काय आहे प्लीज प्रोव्हाइडेड टू RCF बिकॉज वी आर ईगर टू गेट अ फीडबॅक अँड द एफिकसी अबाउट द सिटी कंपोस्ट फर्टिलायझर्स. सो दिस इज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी टू गिव्ह युअर व्हेरी व्हॅल्युएबल इनपुट्स अँड फीडबॅक अबाउट द सिटी कंपोस्ट फर्टिलायझर्स. So we have the next speaker with us, Sri Srinivas Kale. Before I hand over the webinar to you, I would take this opportunity to introduce you to Mr. Kale. He is he's with RCF since 1988. He joined RCF as a management trainee. He has been with the marketing department for a very long time. He's worked in different areas like Madhya Pradesh, Maharashtra State Fertilizers, marketing,
and he's received many citations and awards as a team leader, sales and extension activities, and a winner of different medals. He has been there from 2003 to 2007. He worked with the vigilance department, and then he worked in the industrial products division, handling the ammonia, nitric acid, and other chemical, achieved highest. And during this tenure, he achieved the highest ever sales turnover and profitability. He had a brief tenure handling the logistics sections of the fertilizer marketing. Later on, he also joined the GSFC as an additional general manager, fertilizer marketing, and was promoted to the CEO, GSFC Agro. Later again, he joined RCF and is now in charge of the import, export, and trading division of RCF. And it is very proud to announce that which has contributed to RCF by about 800 crores of turnover, and it has added to the additional profit of 60 crores. So with this brief introduction of Srinivas Kale sir, I welcome him once again and hand over the session to Mr. Kale. Thank you. Thank you, madam. Welcome everybody. First of all, I'd like to thank CMDC and madam for this opportunity to talk with everybody, and welcome everybody aboard. Some brief about the City Compost. I'll be sharing some details with you. So basically, City Compost is a part of a government initiative after 2015. So our Honorable Prime Minister, he declared Swachh Bharat Mission in 2014-15 once he became the Prime Minister. And out of his vision, it was decided that the city compost that is made out of the city waste, city biodegradable waste, it can be converted into compost fertilizers, and it can be sold to farmers at a cheaper rate. So to make it available at cheaper rate, there is a subsidy of 1500 rupees. The subsidy is called as market development assistance. It will not be there for a longer period, but it will be for a shorter period. So basically, it is a part of integrated nutrient management system. There are 3-4 phases in city compost policy of a government of India. Initially, RCF was, or rather, all fertilizer companies were tagged with some of the cities in India where the city compost is manufactured by municipal corporations, and then it was marketed to the marketing entities or fertilizer marketing entities, and RCF was one of them. Now change is that all the fertilizer marketing companies are allowed to co-market the city compost. There is no tagging of cities or nothing. Anybody can sell anywhere. Then manufacturers themselves are allowed to sell in bulk. They are not allowed to sell in the packed commodity as yet, but they can sell it in bulk. Then state government and local bodies also started the city compost marketing and selling. Then this market development assistance, that is subsidy, is given by Ministry of Urban Development, and they monitor and develop city compost plants. Presently at 285 numbers, there are about 285 plants in all over India. Roughly we have city waste of around 680 lakh metric tons, which is dumped outside the civic areas. And it is felt that we should have a solution for safe, sustainable, and secure decomposition wherein a farmer can be benefited. So city compost helps the soil and ensuring good uptake of nutrients. Soil without organic manure have poor soil structure, stability, and have insufficient nutrient cycling. And typically this city compost is used for basically enhancing the organic carbon in the soil, which is required to be 1 to 1.5%, which is at present reduced to below acceptable levels. And hence, the city compost is helping the farmers to increase the soil carbon, organic carbon, and thereby the sustainable and secured solution for good uptake of nutrients is taking place. Now, just a brief scenario. Totally in India, we consume around 600 lakh tons of chemical fertilizers annually. Out of this, around 230 lakh metric tons is imported, and about 70 to 75 lakh metric tons depend on imported raw material. So practically around 300 lakh tons, we are dependent on imported fertilizers. On the other hand, we have 680 lakh metric tons of city garbage,
which can be recycled and converted into nutrient and organic carbon rich fertilizers. Roughly 2/3 of it is available for city compost. Balance being the metallic. And there was one request from all the participants, if you can deliver your session in Marathi or Hindi, please. Okay. ठीक है अभी के स्लाइड से मैं बात कर रहा हूँ. भारत में करीब करीब 600 लाख टन केमिकल फर्टिलाइजर का उपयोग हम करते हैं. उसमें से 230 लाख टन जो है वो इंपोर्टेड फर्टिलाइजर होता है और 75 से 80 लाख टन जो होता है वो फर्टिलाइजर के लिए हमें इंपोर्टेड रॉ मटेरियल की जरूरत पड़ती है. जिसका मतलब है करीब 300 लाख टन जो है हम लोग इंपोर्टेड फर्टिलाइजर के ऊपर डिपेंड होते हैं, 600 लाख में से 300. अब ये पिक्चर के अगेंस्ट हमारे पास 680 लाख टन सिटी गार्बेज पड़ा हुआ है, सिटी की वेस्ट पड़ी हुई है. सिटी में यहाँ बोल रहा हूँ तो वो गांव की भी हो सकती है, शहरों की भी हो सकती है. अब ये सिटी गार्बेज जो है वो रिसाइकलेबल होती है, कन्वर्टेबल होती है, कन्वर्टेबल टू न्यूट्रिएंट एंड ऑर्गेनिक कार्बन रिच फर्टिलाइजर. अब रफली ये 680 लाख टन जो सिटी गार्बेज होता है उसमें 2/3 अवेलेबल होता है सिटी कंपोस्ट बनाने के लिए. बाकी जो बचा है वो मेटल, कागज, बाटली, डब्बा, इस टाइप का कुछ वेस्ट होता है जिसका कोई सिटी कंपोस्ट बनाने में यूज नहीं होता है. सो ये 2/3 में से अगेन 25% जो अवेलेबल होता है सिटी कंपोस्ट, इट इज ओनली से 25-30%. सो 680 लाख टन गार्बेज में से हमारे को जो मिल सकता है वो 60 लाख टन ये सिटी कंपोस्ट मिल सकता है. इसके अलावा वेस्ट वाटर को अगर हम प्योरीफाई करते हैं, वो वेस्ट वाटर जो अवेलेबल है ऑल ओवर इंडिया 38,350 MLD है. इसमें भी न्यूट्रिएंट बहुत ज़्यादा मात्रा में पाया जाता है एंड विच कैन बी कन्वर्टेड, जो हम कंपोस्ट में कन्वर्ट कर सकते हैं और फार्मर को सप्लाई कर सकते हैं. गवर्नमेंट ऑफ इंडिया का ये टारगेट था 2014-15 के आसपास कि करीब करीब 5 या 6 बैग जब हम केमिकल फर्टिलाइजर बेचते हैं या यूज करते हैं फार्मर लेवल पे, तो उसमें कम से कम 1 बैग हमारा ये कंपोस्ट का हो जाना चाहिए, बिकना चाहिए या यूज होना चाहिए. अब वो 1 बैग अगर यूज करना है तो 600 लाख टन का 15% लगभग होता है. इसका मतलब हमें 90 लाख टन सिटी कंपोस्ट की जरूरत पड़ सकती है. और ये सिटी कंपोस्ट 90 लाख टन, ये ऊपर जो 680 लाख टन और 38,000 MLD दिया है इसमें से ये पॉसिबल है. सो रिसोर्सेस हमारे पास है, सिर्फ कन्वर्जन करने की जरूरत है. अब मैं फिर से वापस आता हूँ, ये जो सब्सिडी दी जा रही है गवर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से, ये 1500 रुपये पर टन है. ये मार्केटिंग एंटिटीज जैसे फर्टिलाइजर मार्केटिंग जो कर रहे हैं उनको दी जा रही है. इट इज ये सिर्फ हमें MRP फार्मर की लागत कम करने के लिए दी जा रही है. कुछ दिनों बाद, कुछ सालों बाद इसको हटाया जाएगा. इसमें RCF बहुत ही मिनिमल या निग्लिजिबल सर्विस चार्ज के ऊपर हम काम कर रहे हैं. इसमें कोई प्रॉफिट हम ज़्यादा ले नहीं रहे हैं. सिटी कंपोस्ट का सेल पिछले साल तक करीब करीब 3 लाख टन पहुंच गया था. और सिटी कंपोस्ट के अलावा जो नॉन सब्सिडाइज कंपोस्ट प्रोडक्ट होते हैं, गोबर खाद होता है, अन्य खाद होते हैं जो कंपोस्ट कैटेगरी में आते हैं, उसका करीब करीब 2.5 से 3 लाख टन सेल होता है. सो कुल मिला के 6 लाख टन सेल होता है हमारे कंपोस्ट कैटेगरी में और 600 लाख टन होता है केमिकल फर्टिलाइजर्स में, जिसको हमको बढ़ा के ऑलमोस्ट 80 लाख टन कंपोस्ट पे लाना है. अब एक छोटा सा चार्ट हम प्रेजेंट कर रहे हैं. 2015-16 में सिटी कंपोस्ट जो सब्सिडी में अवेलेबल था, RCF कहीं आपको नंबर 5 तक दिखाई नहीं दे रहा है. 15-16 में कोरोमंडल था, FAC था, FCFC था. 16-17 में RCF थोड़ा सा चौथे नंबर पर आ गया, 1500 टन तक हमारा सेल था चौथे नंबर पर. 17-18 में हमने दूसरे नंबर पर स्थान लिया था, 12,000 टन हमारा सेल हुआ था. 18-19 में हम टॉप है, 35,000 टन सेल है. 19-20 में करीब 40,000 टन सेल है हमारा. और ये सब थैंक यू वेरी मच टू ईच एंड एवरीबडी ऑफ यू, यू हैव कंट्रीब्यूटेड टू सक्सेस ऑफ RCF. ये रफली क्वांटिटीज में दे रहा हूँ, ये 3-4 साल की, 1500 टन से 12,000, 12,000 से 35,000, लास्ट ईयर 40,000, इस साल अभी तक का जो सेल है वो 10,500 टन के लगभग है. और ये अगर हम हमारी दौड़ चालू रहेगी तो 45,000 टन क्रॉस करना हमारे लिए बहुत बड़ी बात नहीं रहेगी, बहुत बड़ी उपलब्धि नहीं रहेगी. और इस सब में हमारा हम आपका सहयोग की उम्मीद करते हैं. अब कुछ बेनिफिट्स मैं बता रहा हूँ. न्यूट्रिएंट वैल्यूज में ऑर्गेनिक मैटर बहुत अच्छा होता है.
पैथोजन फ्री है, ये बहुत अच्छा पैथोजन फ्री फर्टिलाइजर माना जाता है, इसमें ह्यूमन हेल्थ और एनवायरनमेंट की रक्षा कर रहे हैं, मेटल वैल्यूज बहुत कम है या निग्लिजिबल है, एनपीके न्यूट्रिएंट जो हमको मिल रहे हैं जो केमिकल फर्टिलाइजर में केमिकल के थ्रू आते हैं, यहाँ पर हम वेस्ट ऑर्गेनिक के थ्रू हम उसको कन्वर्ट करके ला रहे हैं। इसका बेनिफिट हमको फ्लोरा और फौना जो बोलते हैं, मतलब सॉइल में जो बैक्टीरिया होता है, गुड बग्स जो होते हैं, उसको सर्वाइव करने में बेनिफिशियल होता है, और इसका ओवरऑल रिजल्ट जो है वो बहुत ही अच्छा मिला है। करीब करीब 10-12% तक लागत खर्चा कम हुआ या हमको प्रॉफिटेबिलिटी उसमें ज्यादा हुई है फार्मर को। थोड़ा सा इंग्लिश में जाता हूँ, एक्चुअली इसमें दोनों टाइप के नाइट्रोजन अवेलेबल होते हैं, अमोनिकल नाइट्रोजन जो अर्ली रिक्वायरमेंट होती है पौधे की, वो अर्ली रिक्वायरमेंट के लिए, और स्लो रिलीज एन पी होता है जो उसको सीजन में मिलता रहेगा। हालांकि मात्रा एन पी के की उसकी 0.15 के लगभग होती है, परसेंट के लगभग होती है, बहुत कम है, लेकिन एन पी के अवेलेबल होता है। उसमें पी अवेलेबल होता है, उसमें रूट जर्मिनेशन फॉर ग्रोथ और वाटर यूज एफिशिएंसी फॉर फोटोसिंथेसिस के लिए काम आता है। दूसरा उसका बेनिफिट होता है कि ड्रॉट स्टेज मतलब दुष्काग्रस्त भागासाठी आणि नायट्रोजन अपटेकसाठी हा बेनिफिट होतो। जो बहुत अच्छा सिटी कंपोस्ट आता है, जैसे मैं नाम नहीं लेना चाहूंगा, मैं किसी सिटी कंपोस्ट को प्रमोट नहीं कर रहा हूँ, लेकिन 2 या 3 सिटी कंपोस्ट हमारे पास ऐसे है जिसमें कैल्शियम हमको मिला है, सल्फर मिला है, माइक्रोन्यूट्रिएंट्स लाइक मैग्नीशियम जिंक एंड आयरन मिला है, जो एफसीओ से बढ़कर प्रोडक्ट है। एफसीओ में इसका जिक्र नहीं है, फर्टिलाइजर कंट्रोल ऑर्डर में जो बुक है उसमें इसका जिक्र नहीं होता है, लेकिन उसके अबव हमको ये इंग्रेडिएंट्स मिल रहे हैं। अब सस्टेनेबल वेस्ट मैनेजमेंट में बेनिफिट यह है कि अगर ये कचरा हम लोग कचरे से फर्टिलाइजर नहीं बनाते हैं, तो ये कचरा अल्टीमेटली पानी के जरिए फिर से हमारे जीवन में प्रदूषित करते जा रहा है, पानी के थ्रू हमारा जीवन प्रदूषित कर रहा है। इसमें अच्छा है कि हम वो पानी और वो कचरे को प्रदूषित होने से बचाए, उसका कंपोस्टिंग करके फार्मर को एनपीके अवेलेबल करा दे। नाउ मेक इन इंडिया डोमेस्टिक न्यूट्रिएंट प्रोडक्शन कैन बी सिग्निफिकेंटली इंक्रीज्ड, ये मेक इन इंडिया कंसेप्ट में भी फिट बैठता है, जिसके थ्रू हम ये जो न्यूट्रिएंट प्रोडक्शन है एनपीके का, नेचुरल न्यूट्रिएंट प्रोडक्शन है, वो हम काफी अच्छी तरीके से इंक्रीज कर सकते हैं। अब ये न्यूट्रिएंट जो रिकवरेबल होते हैं वेस्ट वाटर से या बायोडिग्रेडेबल सिटी वेस्ट से, ये जो मैंने डाटा पहले आपके साथ शेयर किया था, करीब 680 लाख टन और 38,000 MLD जो वाटर है, इसके थ्रू जो हमको नाइट्रोजन और फॉस्फोरस की मात्रा मिलेगी, ये करीब करीब 1,12,000 टन पर ईयर ये मिनिमम है, और फॉस्फोरस करीब करीब 21,000 टन पर ईयर ये मिनिमम है। अगर इसको हम कंपेयर करेंगे हमारे 600 लाख टन केमिकल फर्टिलाइजर के हम इसमें, तो ये बहुत बहुत बड़ी उपलब्धि मानी जाएगी। अब ये थोड़ा सा कंपैरिजन सिटी कंपोस्ट और केमिकल फर्टिलाइजर्स के बारे में। सिटी कंपोस्ट फर्टिलाइजर ये स्लो रिलीज होता है, उसके फुल साइकिल में अवेलेबल होता है, उसका सिंगल एप्लीकेशन होता है, माइक्रो लेवल न्यूट्रिएंट्स भी उसको मिलती है। भारतीय एक एक्सपीरियंस के अनुसार 10-20% इम्प्रूवमेंट यील्ड में हमको मिली है, डिपेंडिंग ऑन क्रॉप एंड ओरिजिनल सॉइल कंडीशन। अगर पीएच वैल्यू सॉइल का ठीक ठाक है तो 10-20% हमको मिल रहा है। केमिकल फर्टिलाइजर में उसमें क्विक रिलीज होते हैं, पानी के साथ उसमें घुलने के कारण उसका क्विक रिलीज होता है, नॉट अवेलेबल फॉर फूड साइकिल, नीड्स मल्टीपल एप्लीकेशंस एट मल्टीपल टाइम्स। अगेन सिटी कंपोस्ट में ये बेनिफिट होता है कि फुल रिटेंशन ऑफ एप्लीकेशन इन फील्ड, नो लीचिंग आउटसाइड, इसमें कहीं भी बाहर वो केमिकल बह के नहीं जाता है, वो फार्म में अवेलेबल होता है। ग्रीन हाउस गैसेस मतलब कार्बन क्रेडिट, जो टेक्निकल थोड़ा सा समझेंगे उनके लिए, कार्बन क्रेडिट जो मिलता है वो ऑलमोस्ट 2 टन का क्रेडिट मिलता है 1 टन ऑर्गेनिक वेस्ट सेल करने पे या बनाने के लिए। इसमें हम ऑर्गेनिक वेस्ट को ही यूज कर रहे हैं, इसलिए ये बेनिफिट मिल रहा है। रीयूजिंग ऑर्गेनिक वेस्ट विल कंट्रीब्यूट इन किलिंग क्लीनिंग अप वेस्ट वाटर डिस्चार्जेस एंड कंटेमिनेशन। ऑर्गेनिक वेस्ट को अगर हम यूज करेंगे एनपीके बनाने में, तो उसमें वेस्ट वाटर डिस्चार्ज और कंटेमिनेशन जो हमारे जीवन में फिर से प्रदूषित हो रहा है, हमारे जीवन में फिर से अंगीभूत हो रहा है, उसको हम कम करने में मददगार साबित करेंगे। केमिकल फर्टिलाइजर के जितने निगेटिव पॉइंट्स है, लेकिन उसके पॉजिटिव पॉइंट्स भी है। मैं ये बिल्कुल कतई नहीं कहना चाह रहा हूँ कि कंपोस्ट विल रिप्लेस केमिकल फर्टिलाइजर,
लेकिन गवर्नमेंट ऑफ इंडिया की जो स्कीम है करीब 600 लाख टन केमिकल अगर हम यूज कर रहे हैं तो 60 लाख टन कंपोस्ट भी यूज होना चाहिए, तभी हमारी सॉइल की कंडीशन बनी रहेगी। तो ये गवर्नमेंट की पॉलिसी और आदेश अनुसार हम उस पर काम कर रहे हैं। अभी करीब करीब 6 लाख टन कंपोस्ट तक हम पहुंचे, 3 लाख सब्सिडी वाला और 3 लाख विदाउट सब्सिडी वाला, एज अ कंट्री एंड एज अ ऑल मैन्युफैक्चरर पुट टुगेदर 6 लाख हुआ है, उसको 80 लाख तक बढ़ाना है हमारे फार्मर के हित में, हमारे जीवन मान के हित में और हमारे कंपनी के हित में, हमें आगे बढ़ते जाना है। बहुत बहुत धन्यवाद और आप सबको कोरोना से बचाव के जो उपाय है वो करने के लिए भी मैं आपको प्रेरित करता हूँ। थैंक्स अ लॉट एंड थैंक यू। आई थिंक सीएमडीसी राइट, सो आई एम रेडी फॉर एनी क्वेश्चंस इफ देयर आर। या आई वुड रिक्वेस्ट डॉक्टर अर्चना काले एंड श्रीनिवास काले सर टू प्लीज एड्रेस टू ऑल द क्वेश्चंस व्हिच हैव बीन सेंट बाय द पार्टिसिपेंट्स एंड ऑल द पार्टिसिपेंट्स attending the webinar. If you have any questions, please put in the chat box. So this will be answered by our faculties. Larissa, if you can just coordinate for the question and answer session. Yes, sure. So there are some questions in the chat. I'll put it to the board. So there's a question here which says that it's for ma'am. As you said, first we add the pH balancer and then the fertilizer. So after adding the fertilizer, the pH increases then. Talking about a product that is useful before we are adding the fertilizers. It is useful before we add the fertilizers or any agrochemicals to the solution. So here the question is, what happens after the fertilizers are added to the water and the pH increases? So it's okay. At least the agrochemical that we have added to the water is not getting what is called precipitated, and the efficacy is not decreasing. The increase in pH due to the addition of fertilizers may be because of the inherent what is called the inherent composition of the fertilizers and the inherent properties and characteristics of the fertilizers that are being used for spray. So we are trying to address the pH of the water before addition of the agrochemicals, and we are not looking at at the pH of the solution after addition of the balancer. The next question is, sewage treatment dry sludge can be mixed with city compost. Can you repeat, please? Sewage treatment dry sludge can be mixed with city compost. Sewage treatment that actually sewage treatment it is treated dry sludge cannot be mixed as a fertilizer, cannot be mixed with any city compost, basically because it contains the methane gas, it contains heavy metals, and it contains pathogens which is highly carcinogenic and highly contaminant to human body as well as the plant. So basically it needs to be chemically treated first, the sludge part of it, and then it can be used as a fertilizer if it falls in line with the ICO guideline. The next question is, may I know city compost recommended dose per acre? I think Archana madam can tell it. Technically I am not qualified to tell about the doses, but government dose recommendation is around 5 to 6 chemical fertilizer bags. And then it should have at least 1 to 2 bags of organic fertilizer. But exact dose will fertilizer aapka fertilizer. Yeah. Sir, around 10 tons, 6 to 10 tons per acre, sir. Okay. So 6 to 8 tons per acre has been recommended by Madam Kalina. And ma'am, is silicon soluble? Is silicon soluble vary from soil to soil in different parts of state? Soluble silicon fertilizer we are giving is a soluble fertilizer.
because it is a potassium silicate fertilizer, so it is water soluble, 3% of silica. And does it vary from soil to soil in different parts of state? Yeah, it does vary from soil to soil. See, this is the silica content is naturally going to vary from soil to soil. Like in deserts area or barren lands, it's going to be more. So there is going to be a difference, but the available silica is very less. The available silica in solution is very less. So we are trying to give this soluble silicon fertilizer. And what is the ratio of chemicals and compost suggested by the government? Kare sir. Other things. So there is no basically suggested ratio by government. It will depend from the soil condition and the crop condition. Okay, can we use city compost mix with chemical fertilizer? Naturally not, because city compost contains live organisms. So any chemical reaction will hamper the live organisms. So practically it should not be used chemical fertilizers. Sir, if I can answer this. Yeah, please. Generally, compost is used for application into soil directly. And it is more useful into rejuvenation. Like, you know, if you are trying to add, say, compost to barren land, so it takes around, say, 3 to 4 years to make the barren land, you know, bring it back to normal. So the application of chemical fertilizers and compost both are different in the sense that compost is more like a supplement, whereas a chemical fertilizer is a direct fertilizer wherein they are giving the nutrients directly. So compost is going to make your soil good. It's going to make your soil rich in organic fertilizer, in organic content, in carbon content. And the chemical fertilizers are going to give the fertilizers directly to your crops. So there is a difference between both of them. And both, because the what is called the intention of giving both the things are different, so the application together is not recommended because most of the compost that is added goes into the soil application. And the chemical fertilizers, they are added in soil as well as in foliar application or through drenching or through drippers. And compost is more towards making the soil healthy. You know, it's a perpetual thing. Like you have to keep the soil healthy for a long time. So compost is basically to take care of the organic content of the soil. Right, so there is a difference, and basically they are not mixed and added because the soil application of compost is more preferable, and even like sometimes compost is mixed with farmyard manure, or it is also mixed with biofertilizers, and soil broadcasting is done before the cultivation happens so that the soil is enriched with bacteria and the organic content gets better, and then the crop is the seeds are sown. Micronutrients, Microla, is used with chemical fertilizers at a time of spring time. Is it right or not? Yeah, it has been used. It has been used with chemical fertilizers, and they are compatible. Because, see, the farmer doesn't have, sometimes he has less time, or sometimes he has got less resources. So many times we have seen that Microla is mixed with the chemical fertilizers and used for spraying, and they are compatible. The correct time of use of city compost in land. So this is, as I said, ma'am, before sowing. Okay. In Biola NPK, how much bacteria ratio Biola recommendation per acre? How much? How much Biola is recommended per acre? Per acre, it is 1 liter. How much bacterial ratio they are asking, I think so. Yes, bacteria ratio. Bacteria ratio. So I would like to tell something about this. We are giving phosphate solubilizing, nitrogen fixing, and potash mobilizing bacteria. So the ratio is 2:1:1. So two parts is the PSB, one part is the nitrogen fixing azotobacter, and one part is the potash mobilizing bacteria. How long pH balancer effect will last after its application? See, there is no effect of pH balancer on the crop or on the soil.
the effect of the pH balancer is only in the spray water. So it will be there because it is meant to lower the pH of the water. So once the function is done and you are adding some agrochemicals to it, its function is over there. Yeah. Basically, its function is to lower the pH of alkaline water, bring down to 5.5 to 6.5 pH, so that the agrochemicals that you are adding, they do not precipitate out and become useless. So after that, I think so that should be the end of the function of the pH balancer. Like the basic function is for only the dissolution to make the water soft and make the pH optimum. That is all. Whether we can use city compost throughout the crop duration period. Yes, actually we have been doing it and we recommend also. Anyone has any more questions? You can also unmute your mic and ask. Though it is not a fertilizer, tell something about Safferola sanitizer, which is the latest product of RCF. Can I answer? Please, please. Basically, Safferola is sanitizer and it is made by using IPA, isopropyl alcohol. So, what more like? It is hand sanitizer. Hello? Yes. So, any other questions if anyone has? Okay, one more question. In case of Biola, is there a different species which are more effective than existing? You want me to say that? Yeah, I got it. Fine. So the we are using Azotobacter and Bacillus we are using. In case of potassium bacteria, we have another species, Praturia, that is also very useful. And that also we are trying to include in our product. Without the use of chemical fertilizer, can we use only city compost? Sir, I would like to address this because we are in contact with Indian Council of Agriculture Research and IRI, where we have conducted our nano-fertilizer trials. So there they have conducted some 15 years trial with only organic fertilizers without adding any chemical fertilizers. So they have seen that over a period of say 10 to 12 years, the productivity has declined drastically. So we will not recommend to use only city compost as the sole source of nutrients. Because actually, when the crops are taking nutrients, they do not differentiate between organic and inorganic. The organic and inorganic is the content that we are applying or we are supplying. But the crop is only taking some nutrients in ionic form, say nitrogen and zinc and what is called manganese or magnesium. So it is the only city compost is not going to address the nutrient requirement of the crop in totality. So it is recommended that chemical fertilizers along with city compost should be used so that it's a balanced nutrition. We are not talking about using a single thing. We are talking about a balanced nutrition. We are talking about an integrated plant nutrient system wherein all the sources of nutrients should be utilized for better crop productivity. How nano fertilizers work, whether we are using biological or chemical compounds, and how it works? This is a very interesting topic. We have been working on these nanofertilizers for quite some time. And what we are using is we are working with zinc oxide nanoparticles. And as on date, we have applied for two product patents. And the zinc oxide nanoparticles, though they are zinc, they are manufactured biologically. So they are, we cannot say ki they are chemicals, but they are biologically synthesized. And how they work is they work by the process of catalysis. Catalysis means they increase the
speed, they increase the rate, they increase the absorption of the chemicals, chemical fertilizer ingredient, and increase the efficacy of the fertilizer. Because the nanoparticles are very small, 10 raised to minus 9 meters. They are highly, highly active and highly unstable also. So they are not fertilizers in themselves. They are only catalyzing the process of nutrient absorption. And by this process, they enhance the nutrient use efficiency. The next question is, in pH balancer, are you using citric acid? Yeah, when we are saying organic acidifiers, we are using citric acid. Sujala, foliar can use for drenching? As of now, we are recommending it by drippers and foliar application. But people are there, farmers are there who are also using in drenching by drenching the, you know, by mixing and putting it in soil. But then the purpose is lost because all the water soluble fertilizers, they were manufactured or they were formulated for the 4-hour nutrient stewardship, like right time and right place. Yeah. So like soil drenching is will be wasteful in many places. Our recommendation is foliar and through drippers. Does RCF have any plan for nano partial based micronutrient fertilizer in benzyl dose, in which layer city compost to be applied? Yeah, we are working with nanoparticles. We are working with zinc oxide nanoparticles. So if, when you see zinc particles, zinc oxide means zinc. It is already a micronutrient fertilizer. And we are trying to work also in the area with nanoparticles with organic fertilizers. So yes, we do have plans. Any other questions? So there are no more questions right now. Okay. The one last one. Would RCF like humid based product? Humic based product. So as of now, we are working with some organic inputs. So yeah, sure. Why not? Like humic based products. Sure. In benzyl dose, in which layer city compost to be applied? I think that. Benzyl dose. In which layer city compost to be applied? Hello? Yes, so that's the question. In benzyl dose, in which layer city compost? Benzyl dose, okay. Yeah. In which layer city compost to apply? Yes. Manje apan Marathi chalil na? Yes. तर आपण जेव्हा जमिनीमध्ये आपण व्हॉट इज कॉल्ड प्लॉईंग करतो, त्याच्यानंतर आपण एकदा कंपोस्ट घालून सुद्धा आपण प्लॉ फिरवला तरी सुद्धा ते चालतं. म्हणजे जनरली वी डू दॅट ऍप्लिकेशन ऑफ कंपोस्ट इन द सॉइल अँड देन प्लॉईंग इट विथ द सॉइल वन्स. आय एम नॉट शुअर ऑफ द नेक्स्ट क्वेश्चन. Prithviraj, if you can unmute your mic and ask. It says in Market Farmer as per RCF 2020. Demand for that. So, Srivinas Kareshav can answer. Actually, we have imported this product. It has already reached the port. It has already been delivered in some parts of Vidarbha. Shortly, you will receive. I don't know where are you from. But Vidarbha region, we have sufficiently catered to you. And there is a plan to distribute all over Maharashtra. So next few days, we'll get it. Okay. Any more questions? Whether we can plan for bio-insecticides, microbial insecticides? As of now, we are not working with bio-insecticides. But of course, with organic farming coming in, this is a new, this will be a good area for us to work in. We have to think about it. We have no thought as of now. The time of use city compost in turmeric crop. Sir, it's very typical, sir. I cannot answer this. Turmeric crop. Any work on bacterial blight?
Maybe I can answer this later on. Turmeric rock, city compost. Okay. So we go to the next question. Any work on bacterial blight? No. Any more questions? What is tolerance limit for metal in city compost? Karisa, do you have? Really, I don't have. I have this FCO with me right now. Okay. City compost. So metal वगैरह के ना तो zinc is 1000 ppm, lead is 100 ppm, nickel is 50, mercury is 0.15. If you want, I can share this. Okay. This is the FCO. So if you want some other details, you can get this FCO. Copper is 300 and chromium is 50. Arsenic is 10. Cadmium is 5 ppm. This is on maximum side. Yes, sir. Maximum, sir. The next question is, any work on fruit rot? No, not now, as of now. Anyone has any more questions? So we are done with all the questions then. Yeah. Thank you. Larissa, madam, can you display that PPT? Sure. Srinivas Kare, sir, Chief Manager Marketing, gave us the information about compost khat. As it increases the carbon content of the soil, also it improves both physical and biological properties of the soil, also increases water retention capacity and useful microbes in the soil. On behalf of CMDC department, I would like to thank Kare sir for giving brief information about the compost. Thank you, sir. Thank you. Thanks a lot. Once again, I would like to thank Dr. Archana Kare, Senior Manager R&D, for giving us detailed information about all the products of research and development laboratory. Also, I would like to thank Shri Jashan Koshal, Deputy Manager IT, and whole IT department for launching Kisan Care link on our RCEP intranet portal for our customers, farmers, dealers, and our employees. Thank you. Thanks. Please go through the slide. Please go through the slide for downloading the Kisan Care app. And also, I would like to thank all the participants for attending this webinar. Thank you. After? Yes. Thank you, Rupali. Should we end the session then? Yes, madam. Okay, thank you, everyone.